उल्वे नोडे इथं भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं महिला मोर्चा हळदी कुंकू समारंभाचं आयोजन सोमवारी करण्यात आलं होतं. उल्वे नोड सेक्टर 2 येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात हा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा समारंभ पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी आणि महिला मोर्चा तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उल्वे नोड येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपच्या वतीनं महिला मोर्चा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांसाठी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं असून विजयी महिलांना आकर्षक पैठणी साडी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाला उल्वा सरपंच कविता खारकर, तरघर सरपंच सविता कोळी, वहाळ ग्रामपंचायत सदस्या मंजुळा कोळी, गीता ठाकूर, निकिता खारकर, भाजप महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कोळी समाज अध्यक्ष उत्तम कोळी, तालुका चिटणीस रवी शिंदे, युवा अध्यक्ष निलेश खारकर, उल्वे नोड सांस्कृतिक सेल अध्यक्ष नाना गडकरी, उपाध्यक्ष शैलेश भगत, सुरेखा पाटील, नर्मदा ओवळेकर, कविता खारकर, पूजा भोईर, सीमा कांबळे, संगीता शिंदे, संगीता कांबळे, सुवर्णा ठाकूर यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अनेक कार्यक्रम आपण राबवत असतो आणि हा महिलांचा रथसप्तमी ती मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालणारा आपला हा हळदी कुंकू समारंभ हा जवळजवळ भारतीय जनता पार्टीची अशी परंपरा आहे की रथसप्तमी नव्हे तर जवळजवळ वर्षभर महिना दोन महिने नव्हे तर वर्षभर हळदी कुंकू समारंभ आपण साजरे करत असतो. जेणेकरून एकच उद्दिष्ट असतं की महिला एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करायची असतं आणि आपल्याला घरामध्ये आपण बसून कायम आपल्या रोजच आपल्या मुलांचा अभ्यास असेल, घरातली कामं असतील, हे करतच असतो. पण कधीतरी महिलांनी सुद्धा आपल्यासाठी वेळ द्यायला हवं असतं आणि तो वेळ देण्याच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर मुख्य उद्देश आपल्या पाठीमागे असं असतं की जोपर्यंत आपण घरातून च्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला ना नागरिकांच्या समस्या सुद्धा आपल्याला माहीत होत नाही आहेत आणि आपल्या घरातल्या समस्या सुद्धा सुटत नाही आहेत. कारण जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला एकमेकीचे विचार कळतात आणि त्या विचाराच्या मागून कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला मार्ग मिळत असतो. आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्याला गेल्या 2-4 वर्षामध्ये इथे महिलांसाठी बरेचसे प्रशिक्षण दिले गेले आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या कशा राहतील या उद्दिष्टाने या विभागामध्ये आपण महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आणि त्या प्रशिक्षणाचा बऱ्याच महिलांना फायदा झालेला आहे. इथे बसलेल्यांपैकी कदाचित त्या महिला नवीन असतील, कदाचित महिला त्याच्यापैकी सुद्धा इथे बसलेल्या असतील, पण अशा महिलांशी आपण संपर्क जर ठेवला आणि त्याचा वारंवार आपण त्या एकमेकींच्या संपर्कात राहिलो तर नक्कीच आपल्याला भारतीय जनता पार्टी ही कायम तुमच्या पाठीशी उभी आहे या निमित्ताने मी आज या ठिकाणी सांगू इच्छिते.